बुलेटिनमध्ये सविस्तरपणे घडामोडी बघूयात. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. भंगार एसटीवरील जाहिरात बघायला मिळाली होती जी मुख्यमंत्र्यांचं नाव आणि फोटो असलेली होती. भंगार बसवरील जाहिरातीचा धाराशिव भूम एसटी आगारातील 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं. अखेर ते निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे. हीच ती बस तुटकी फुटकी बस होती. अजित पवार सभागृहामध्ये त्याविषयी बोलले होते की या हा फोटो दाखवून ते म्हणाले होते की अशा प्रकारच्या बसवर या प्रकारच्या बसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहिरात होती. निलंबन मागे घेत 3 कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे भूम डेपो मॅनेजरचे आदेश आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडल्याचं कारण देत 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. भूम आगार प्रमुख यांनी कारवाईची नोटीस दिलेली होती. SL हराळ DB येडके वाहन परीक्षक आणि AU शेख सहाय्यक कारागीर यांत्रिक यांना निलंबित करण्यात आलेलं होतं. राज्य सरकारची जाहिरात त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हस्तानाचा फोटो दिसत होता. बसची दुरवस्था आणि फोटो दाखवत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेमध्ये सरकारला धारेवर धरलं होतं. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना अधिक विचारूया. बालाजी, काय अधिक माहिती? सुवर्ण, ज्या पद्धतीनं राज्य सरकारची जाहिरात करण्यासाठी जी बस वापरली होती ती बस अत्यंत दुरावस्था त्या बसची झाली होती आणि त्या दुरावस्था झालेल्या बसचे फोटो जे काय ते सोशल मीडियात व्हायरल झाले आणि याच्यावरचा हाच मुद्दा पकडत की ही बसची किती दळभदरी बस आणि याच्यावरती राज्य सरकार जाहिरात करतं याचं तारतम्य राज्य सरकारनं ठरवावं असा अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अजित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मात्र जे आहे ती SP प्रशासनाकडून हे कर्मचारी जे आहेत ते 3 कर्मचारी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. कामात कसूर केला. बस तर रस्त्यावरती धावण्यास समर्थ नसताना सुद्धा ही बस डेपोच्या बाहेर सोडली म्हणून या 3 कर्मचाऱ्यांना दोषी धरत जे आहे ते निलंबित केलं होतं. मात्र आज जे आहे ते या कर्मचाऱ्यांना डेपो मॅनेजरांनी तोंडी आदेश देऊन कामावरती परत येण्याचे आदेश दिले आहेत. लेखी आदेश जे आहेत ते त्यांचे बडतर्फ केल्याचे उद्या निलंबन मागे घेतल्याचे ते त्यांना उद्या देण्यात येणार आहेत. ते आज कर्मचारी जे आहेत ते कामावरती रुजू झालेले आहेत. एकंदरीतलं सुवर्ण की बसची दुरावस्था ही उस्मानाबाद जिल्ह्याची प्रमुख समस्या आहे. मात्र ह्या जाहिरातबाजीमुळे ही बस खूप नक्की. धन्यवाद बालाजी, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांच्या भावाची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी 24 तासात 2 वेळा सदानंद कदम यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचा सदानंद कदम यांच्या कुटुंबियांकडून सत्कार करण्यात आला. रत्नागिरीतील साई रिसॉर्टमध्ये ही भेट झाली. कदम कुटुंबातच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यावरून मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे. राजकारणामुळेच घरात फूट पडलेल्या कुटुंबामध्ये आता कदम कुटुंबाचा सुद्धा समावेश झालाय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. यांच्या भावानं काल सभेमध्ये खेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिलंय. कितीही सभा घेतल्या तरी योगेश कदमच जिंकून येतील असा ठाम विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केलाय. तसंच जर आज बाळासाहेब असते तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालाच नसता असं म्हणत देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलेलं आहे. केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होता उद्धवजी. जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घर मी भांडी घासेन. नाही तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासा याल. आपण कुणाचं ऐकतोय काय बोलतोय. अरे मी वाघासाका लपलोय कोणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. तुम्ही बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत आम्हाला काय म्हणायचं नाही. शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे आपण त्यांचे चिरंजीव आहात. पण उद्धवजी एक गोष्ट मला आपण सांगा. शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का. याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यायला लागेल. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली. गद्दार तुम्ही आहात. संघर्ष आम्ही केलाय
केसेस आम्ही घेतल्यात, जेल आम्ही भोगलंय, तुम्ही काय केलं? काल तुम्ही एक शब्द बोलून गेला, मिंद्यांचा मी जीभ हासून टाकीन, तुमच्यात कुवत आहे काय ती जीभ हासवायची? रामदास कदम यांनी दिलेलं उत्तर आपण बघत होतो. रामदास कदम हे केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते. त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप हास्यास्पद आहेत अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी केली आहे. रामदास कदम आज सांगत आहे की मी केशवराव भोसलेचा ड्रायव्हर होतो हे सिद्ध करावं. अखंड तालुक्याला माहिती आहे, अखंड आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. रामदास कदम हा 1985 साली केशवराव भोसलेंची गाडी घेऊन त्याचा मी ड्रायव्हर आहे म्हणून सांगत होतो. आम्ही त्याच्याबरोबर सोबत होतो 1985 नंदू कदमच्या गाडीवरती दारू विकायला बोरविल्ला काजू पडायला होता. आम्ही सांगितलं पाहिजे काय ओळख होती तुझी, तू दारूचे फुगे नव्हते विकत तिथं, त्या सगळ्याच्या कांदिवली बोरिवलीच्या परिसरात लोकांना सांगायचं. स्वतःच्या गावातल्या गाड्या आल्या, स्वतःच्या गावात त्याचे बॅनर लावायला गेला तर कोण? स्वतःच्या रामदास कदमाच्या गावात बॅनर लागले, स्वतःच्या गावातले त्याचे आले, स्वतःचा भाऊ सदानंद कदम हा विरोधात त्याच्या हॉटेलच्या व्यवस्थापना त्याच्यामध्ये विरोधात त्याला गेला. परंतु आता स्वतः दुसरा भाऊ पण शिवाजी कदम पण होते, त्यांची मिसेस त्याच्यामध्ये होती, स्वतःच्या घरातली माणसं सख्खे भाऊ रामदास कदमच्या मिरवण्यामध्ये त्या मिरवणुकीत पण सामील झाले होते. उद्धव ठाकरे साहेबांच्या मिरवणुकीत आणि उद्धव साहेबांच्या स्टेजवरती सभेमध्ये रामदास कदमाच्या घरातली सगळी कुटुंबातली लोकं होती. काय ओळखत नाही वाटतं, भावाची विसर गेला विसर पडला वाटतं. उद्धव ठाकरेंच्या खेडमधील सभेवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असून पवारांच्या मागे फरफटत चालले असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवार जेव्हा कोकणचा निधी पळवत होते तेव्हा का गप्पा बसला होता असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरे कोकणात आले तर दुप्पट गर्दी होईल, नारायण राणेंचा पराभव करायला गेला तेव्हा तुमच्या उमेदवारांची डिपॉझिट्स जप्त झाली असा टोलाही त्यांनी लगावला आहे. मंत्रीपद वाचवताना जे बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं होतं आज सगळ्यात विसरत नाही. तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये सगळं विसरता आणि सत्तेपोटी आपल्या जे खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी दुश्मनी केली, अनेक वर्ष ज्यांनी शिवसेना फोडली त्यांच्याबरोबर तुम्ही जाता, याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. कृपया लोकांना खोटं सांगू नका. ही भाषा बाळासाहेबसुद्धा बोलायचे परंतु अशा भाषेत बोलत नव्हते. माझ्याकडून कोण गेला म्हणून त्याला कोल्हे लांडगे म्हणत नव्हते. तुम्हाला शेवटपर्यंत मुख्यमंत्री राहा म्हणून सांगितलं, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता पवार साहेबांच्या मध्ये आणि राहुल गांधीमध्ये की तुम्हाला वाटत होतं की त्या पदावरून मला कोण काढूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे भाजपने खरं तर तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. स्वतः मोदी साहेब अत्यंत प्रेमाने तुमच्याशी बोलले, तुम्ही मोदी साहेबांशी खोटं बोलून त्यांना फसवलं एवढ्या मोठ्या माणसाला. आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर ट्विट करत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली आणि नंतर गद्दारी केली तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात, शेलारांनी ट्विट करत ही टीका केलेली आहे. कोकणात शिमगा असल्यानं जनता फारसं गांभीर्यानं सभा घेणार नाही, कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमानं मनोरंजन मात्र झालं असं शेलार म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन घटना बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. नव्याची नवीन घटना बनवण्याकरता ठाकरे गटाकडून लीगल फर्मची नेमणूक करण्यात आलेली आहे. शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर आता नव्या पक्षाची घटना तयार करण्याच्या कामाला ठाकरे गट लागलेला आहे. जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच अधिकतर गाभा नव्या पक्षाच्या घटनेत असणार आहे. उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद नव्या पक्षातही कायम राहणार आहे. उद्धव ठाकरेंकडे पक्षाचे सर्वाधिकार राहतील अशी रचना नव्या घटनेतही असणार आहे. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरूनही महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे. तुम्ही सत्तेत कबरीचं काय करायचं ते करा, इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला टोला हाणलेला आहे. इतके कमजोर झालेत की मोदींची गरज पडते असं जलील म्हणालेत. चंद्रकांत खैरेंनीही शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. सत्तेत आहात, कबर काढून दाखवा असं चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेला आव्हान दिलेलं आहे.
चांगली प्रतिक्रिया करू दे ना, करू द्या, त्यांचा त्यांचा अधिकार आहे, त्यांना काय करायचं त्यांना काय करायचं आहे. आणि पंतप्रधानांना कशाला बाबा, आपण तर शिवसैनिक आहे ना, कधी घेतलं होतं का? तुमचे जे बाळासाहेब ठाकरे होते ते बाळासाहेब ठाकरेंनी कधी कुणाची परवानगी घेतली नाही होती. आणि हे इतके हे झालेले आहे, कमजोर झालेले आहे की त्यांना आता पंतप्रधानांची मदत लागत आहे असले शिवसैनिक. शिंदेकडचा सत्ताधारी आहे ना, मुख्यमंत्री आहे, करून दाखव त्यांनी, त्यांची जर हिंमत असेल तर करून दाखव त्यांनी, चांगले आहे ना उलटा. औरंगजेबाच्या कबरीवरून आता नवाच वाद महाराष्ट्रात निर्माण होतोय. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा नामांतराचा वाद सुद्धा सुरूच आहे. असं असताना मोठी बातमी घडली. शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी केली. नामांतराच्या वादानंतर आता औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटू शकतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार आहे असं प्रदीप जैस्वाल म्हणाले. आणि त्यावरून या सगळ्या प्रतिक्रिया समोर यायला लागल्या. मी तर विनंती करणार आता केंद्र सरकारला की दौलताबाद खुलताबादमध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी. ही सुद्धा मी या ठिकाणी पंतप्रधानांना लेटर पाठवून सांगणार आहे, कारण कुठल्या जाती धर्माच्या या विरोधात नाही. परत आम्ही आमच्या जातीवर आलो कधी आम्ही आमच्या याच्यावर आलो तर मग सांगायला नको शहरात काही झालं तर आमची जबाबदारी ती राहणार नाही. आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ. म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या बाबतीत आमची आम्ही जे बोललो तर त्याची गंभीर दखल घ्यावी अशी त्यांना नम्रतेची या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक दशकांपासून रखडलाय. बेळगाव कारवार निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा याकरता सीमावासियांचा लढा सुरू आहे. मात्र सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुखांनी केलं. बेळगावातून धीरज देशमुखांनी जय बेळगाव जय कर्नाटक अशी घोषणा दिल्यानं सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे. बेळगावात राजहंसगड इथं रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला धीरज देशमुख उपस्थित होते. जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र. जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र. जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र. जय बेळगाव जय कर्नाटक. धीरज देशमुखांच्या या नाऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात येण्याकरता लढा देणाऱ्या सीमा बांधवांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे असं त्यांनी मत नोंदवलं. बेळगावच्या जनतेच्या भावना या महाराष्ट्रानं सतत समजून घेतल्या पाहिजेत. एकतर बेळगावात जाऊन कोणाला जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचणी असतील तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. बेळगाव सह सीमा भाग हा आपण महाराष्ट्राचा मानतो. तिथली जनता ही महाराष्ट्रात येण्यासाठी अखंड लढते आहे. अशा वेळेला त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा. उद्धवजी एका मिनिटात प्रतिक्रिया देतात असं काही झालं तर. पण जेव्हा महाविकास आघाडीमधला एक जबाबदार आमदार अशा पद्धतीने बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषिकांचे मन दुखवतो तेव्हा मात्र झोपले आहेत का आता? मागच्या 3 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवलं आजपर्यंत काही प्रतिक्रिया कुणाची आली नाही. मी वाट बघतो आहे. मी तीव्र निषेध व्यक्त करतो या घटनेचा. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना विरुद्ध शिवसेना सामन्यात पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आजारापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार केलाय. महिन्याभरापूर्वी पालिकेतील शिवसेनेचं कार्यालय बंद करण्यात आलं होतं. कार्यालय बंद असतानाही ठाकरे गटाचे पदाधिकारी रोज कार्यालयाबाहेरच्या बाकांवर येऊन बसतात, त्यामुळे आता सगळ्या पक्ष कार्यालयांबाहेरील बाकच हटवण्यात आलेत. याविषयी अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. साधारण महिन्याभरापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या या मुख्यालयातील ही सगळी पक्ष कार्यालय बंद करण्यात आलेली होती. आपण बघितलं तर इथे शिवसेनेचं पक्ष कार्यालय, पुढच्या बाजूला भाजपचं पक्ष कार्यालय आहे. आता नवीन यात काय घडलं असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या ठिकाणी काही बेंचेस ठेवण्यात आलेले होते. किमान इथं येणाऱ्या लोकांना बसायला जागा असावी यासाठी हे बेंच ठेवण्यात आले होते. परंतु
ठाकरे गटाच्या वतीनं अनेक त्यांचे जे कोणी पदाधिकारी आहेत जे मुंबई महानगरपालिकेचे कधी काळी विश्वस्त राहिले आहेत म्हणजे नगरसेवक राहिले आहेत अशा सगळ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यांनी रोज इथं यायचं आणि इथल्या बाकड्यांवर बसायचं असा त्यांचा कार्यक्रम चालू होता. परंतु आता त्याच्यावर सुद्धा बंधनं यावीत किंवा त्याच्यावर सुद्धा नियंत्रण यावं म्हणून इथले हे बाकडेच आहेत ते काढून टाकण्यात आले. फक्त शिवसेना नाही तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा जे बाकडे होते ते काढून टाकण्यात आलेले आहे. काँग्रेसचं ऑफिस आहे, राष्ट्रवादीचं आहे आणि त्याचबरोबर सपाचं सुद्धा ऑफिस आहे. या सगळ्या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला मुंबई महानगरपालिकेमध्ये जी कोणी लोक येतात मग ती पक्ष कार्यालयात असो किंवा इतर ठिकाणी असो तर तिथे त्यांना बसण्याची व्यवस्था असावी म्हणून इथे ते बेंचेस ठेवण्यात आलेले होते. आता ते सगळे बेंचेस जे आहेत ते सुद्धा काढून टाकण्यात आले. गुणजनी सरुण पेडणेकरचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नागपुरामध्ये 30 वर्षाच्या तरुणाला गोवरचं निदान झालंय. 10 वर्षांपर्यंत गोवर होतो, रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्यावर गोवर दिसून येत नाही. पण तरुणाला गोवरचं निदान झाल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर आली आहे. या तरुणावर नागपूर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यानं तरुणाला गोवर झाल्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच माओवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ केली जात होती. माओवाद्यांच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील परिस्थितीवर सुरक्षेचा अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी तेलंगणा सीमेला लागून असलेल्या व्यंकटपुर या पोलीस ठाण्याला भेट दिली आणि सुरक्षेचा आढावा घेतला. सर, तुम्ही या ठिकाणी काम केलेलं होतं अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून, त्यावेळेची आणि आत्ताची परिस्थिती, माओवादाची समस्या काय नजरेनं पाहता तुम्ही, कशी वाटते तुम्हाला परिस्थिती? 1999-2000 साली मी इथे असताना त्यावेळेस दलम होते, कारवाई पण चाललेली होत्या पण त्यांचा तेवढा प्रभाव नव्हता. पोलीस पण त्यांच्या पद्धतीने काम करत होते पण तेवढ्या दृष्टीने सक्षम नव्हते. मध्ये 2005 पासून 2009 पर्यंत कारवाया खूप नक्षलवाद्यांच्या वाढल्या. इतर राज्यातले नक्षलवादी त्यांचे समर्थक महाराष्ट्रामध्ये गडचिरोली गोंदियामध्ये कार्यरत होऊ लागले. मागच्या कित्येक वर्षापासून C60 पार्टी आणि स्पेशल ॲक्शन ग्रुप्स आमच्या पोलिसच्या नेतृत्वा जे SP SDPO ॲडिशनल SP आणि जे शासनाने जेवढी काही मदत मिळत गेली त्यामुळे आजच्या तारखेला नक्षलवादी कारवायावरती महाराष्ट्र पोलिसांचा, गडचिरोली पोलिसांचा पूर्णपणे वचक आहे. म्हणजे या कारवायांवरती आम्ही आळा घातलेला आहे, त्यांच्यावरती सतत लक्ष आहे, सतत अभियान सुरू आहे आणि या हे करत असतानाच पोलिसांचा जो संपर्क आहे जनतेशी, येथील आदिवासी लोकांशी, तो पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. महत्वाची बातमी आहे, सरकारी नोकर भरतीत आता तृतीय पंथीयांचा मार्ग सुकर झालेला आहे. सरकारी नोकर भरतीमध्ये लवकरच तिसरा पर्याय असणार आहे. राज्य सरकारची हायकोर्टात ही माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे की तृतीय पंथीयांचा सरकारी नोकरीतला मार्ग सुकर होणार आहे. नोकर भरतीत तृतीय पंथीयांसाठी एक वेगळा कॉलम असणार आहे. सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.